आय लव्ह नगर सर्व अहमदनगरकरांसाठी सादर करीत आहे अद्भुत आणि ऐतिहासिक शिवस्थानांची सफर. तर आज आपण बघणार आहोत हरिश्चंद्रेश्वर आणि केदारेश्वर. अहमदनगर जिल्ह्यातलंच नव्हे तर महाराष्ट्रातलं सगळ्यात उंचावर असलेलं शिवालय कुठे असा प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर म्हणजे हरिश्चंद्रगड. अकोले तालुक्याच्या नैऋत्येस 30 किलोमीटर अंतरावर हे आगळं वेगळं शिवस्थान आहे. मुळा नदीच्या उगमाजवळ असलेला सह्याद्रीतला हरिश्चंद्रगड म्हणजे बेलाग आणि रुद्रसुंदरगड आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 1424 मीटर उंच असलेल्या या हरिश्चंद्रगडाला जाण्यासाठी 5 वेगवेगळे मार्ग आहेत. त्यातील सर्वात सोपा मार्ग म्हणजे पाचनई मार्ग. गडावरील लेण्यांच्या प्राकारात खोलगट भागात हरिश्चंद्रेश्वर विराजमान आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर मळगंगेचा प्रवाह आहे जिचा उल्लेख चांगदेवांनी आपल्या तत्वसार ग्रंथात मंगल गंगा असा केलाय. एका बाजूला जुनं शिवमंदिर आणि काशी तीर्थ नावाचं कुंड आहे तर दुसऱ्या बाजूला 14 विष्णुमूर्ती असलेलं सर्व तीर्थ आहे. यातील बऱ्याचशा मूर्ती या चतुर्भुज आहेत. मंदिर आणि सप्ततीर्थ कुंडाच्या परिसरात अनेक मूर्ती शिवलिंग आणि शाळुंका पडलेल्या दिसतात. या शिवस्थानात शिवाबरोबर शक्तीही नांदत होती. तो हरिश्चंद्रेश्वर आणि ती चंद्रिका होती. शक्तीच्या 108 स्थानांमध्ये हरिश्चंद्रगडाचा समावेश होतो. सर्व तीर्थांचा आढळ इथं होतो आणि सर्व देवांचं वास्तव्य इथं आहे. या श्रद्धेमुळे हे स्थान श्राद्ध तर्पणाला योग्य असं मानलं जातं. हरी आणि हर यांचं हे एकत्रित स्थान गडावर सापडलेल्या शिलालेखांमध्ये योगी चांगदेवांचा उल्लेख आहे. हरिश्चंद्रेश्वर मंदिर सुमारे 15 मीटर उंच आहे. गर्भगृहात शिवलिंग आहे. आत जाण्यासाठी पूर्वी 4 बाजूनं दरवाजे असावेत. सध्या मात्र 2 दिसतात. पश्चिमेकडील दरवाजाजवळ द्वारपालाच्या मोठ्या मूर्ती आणि नंदी आहे. मंदिराभोवतालच्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूंच्या भिंतींवर शिलालेख आहेत. डाव्या हाताच्या भिंतीवरच्या शिलालेखात चक्रपाणी वटेश्वर नंदन्तु तस्य सुतु असं म्हटलं आहे. संत ज्ञानेश्वरांनी चांगदेव 65 चांगदेवांचा उल्लेख केलाय. चांगदेवांनी काही काळ इथं तपश्चर्या केली असावी. मंदिरामागच्या प्राकारात गुहा वजा 3 खोल्या आहेत. शैव उपासक तिथेच राहत असावेत. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या खालच्या बाजूस 50 फूट उतारावर मळगंगेच्या काठावर काही लेणी आहेत. केदारेश्वर हे त्यातलं सर्वात मोठं लेणं. सुमारे 16 मीटर लांबी रुंदीची ही गुहा असून ओट्यावर 1.8 मीटर उंचीचं मोठ्या आकाराचं शिवलिंग आहे. पूर्वी त्याच्या भोवती 4 होते. आता त्यातला एकच सुस्थितीत आहे. हे 4 म्हणजे 4 युगांचं प्रतीक. सत, त्रेता, द्वापार ही युगे संपून आता चौथं कलियुग सुरू आहे. शिल्लक असलेला खांब कलियुगाचा द्योतक आहे. वर्षातला बराच काळ हे खांब आणि शिवलिंग पाण्यातच असतं. त्यांचं दर्शन घेण्यासाठी कमरे इतक्या थंडगार पाण्यातून जावं लागतं. या लेण्यातील डाव्या बाजूच्या भिंतीवर शिवपूजनाचा शिल्पपटही कोरलेला आहे. दर्शनी भागाच्या खांबांवरही शिलालेख आपल्याला पाहायला मिळतात. हरिश्चंद्रगडावर गेलात तर तिथला कोकण कडा अवश्य पहा.
श्रावणात ऊन पावसाचा खेळ सुरू असताना कधीतरी पूर्ण वर्तुळाकार इंद्रधनुष्य इथं पाहायला मिळतं. हे अद्भुत दृश्य पाहताना आपण देहभान विसरून जातो. हरिश्चंद्रगडावरील निसर्ग सौंदर्य एका अद्भुत प्रसन्नतेची अनुभूती करून देतं. चला तर मग पुढच्या श्रावणी सोमवारी भगवान शंकराच्या जयघोषानं निनादून गेलेल्या पारनेर भूमीतील सिद्धेश्वर मंदिराला भेट देऊन त्या देवस्थानाचे आध्यात्मिक महत्त्व जाणून घेऊयात.